सत्य आलंय. पण स्वामी तुम्हीच मला लावता. प्रथम कर्तव्य श्रेष्ठ आहे म्हणूनच तुम्ही निघाला होता. तसं असताना पुरेशा माघारी म्हणून म्हणलेलं ना आठवण झाली. कर्तव्य पूर्ण करत असताना तर बायकोची इच्छाही पूर्ण झाली तर दुहेरी तू साध्य होणार आहे. आणि एकाच वेळी या दोन गोष्टी मला साध्य करायचे आहे. पण स्वामी लाभ प्रजा काय म्हणेल काय म्हणणार. कारण आपण आणि जनता बँक म्हणेल राजा असावा तर तो असा. जसा आमचा विचार करतो तेवढाच तो आपल्या बायकोचाही विचार करतोय. हे मोठे पण त्याला येत कारण जसा मी यांचा बाब आहे तशी तू महाराणी म्हणजे यांची आई आहे. मग स्वतःच्या आईची इच्छा पूर्ण करतो हे आनंद नाही का त्याला. म्हणून तुला नेण्यासाठी आलोय. आणि दुसरी गोष्ट. दुसरी गोष्ट मी नेमका का आलोय तुला का नेऊ पाहतोय याच कारण फार वेगळं आहे. फार वेगळं आहे तर इथं नाही. इथं ज्यावेळी आपण जाणार आहोत त्यांना नक्की कळेल मी माग का आलो मी तुला का घेऊन जातोय हे तुला नक्की तिथं कळेल. पण स्वामी नाविन्य काही काही अशा घटना असतात अगोदर सांगायच्या नसतात. महत्व कमी होत आणि ते महत्व कमी न होता योग्य वेळी मी तुला देवाची भक्ती करते गुरुदेव.
हे शरीर माया जाले फक्त देव मंत्री चावल करे तो मला समजाय योवे नियंत्रण योची गरज कोवत नाही एवढंच नाही आपण तो आम्हा दानवांच्या मागे काम करे उभे आहात गरज नाही तर कुठल्या गोष्टीची पण या गोष्टीला तुम्हाला मिळावं म्हणून हे बाहेर आपण सहज बोलून गेलात की या क्षणापासून तुमचं माझं अवतार कृषी शास्त्र हे नातं मला चकाळ राखायचंय आणि ते नातं टिकवण्याकडे मी आणि ती कोणते आपला कृपेचा कृपा सेवा फक्त या तरी माझ्या पाठीच्या तुझ्या एवढी आपल्या तुझ्या पाठी गुरुदेवतेचा आशीर्वाद कुठल्याही गोष्टीचा विचार करण्यापेक्षा मी तुला का आणलं आता सांगतोय ना त्यावेळी काय म्हटलं तिथं गेल्यावर तुला कळेल मी तुला का नेतोय मी तुला ते इथं आणलं आणि इथं कुणीही नसतं मी या एकांतवासात याला एकच कारण कारण लग्न झालंय जबाबदार असल्यामुळं स्वतःच्या बायकोला वेळ देऊ शकत नाही माणूस म्हटल्यावर त्याला भावना आहेत शेवटी त्या भावनालाही कुठं तरी आवर घालावा लागतो पण मी माणूस आहे किती क्षण त्या आवर घालणार आणि म्हणून त्या माझ्या भावनाला पूर्ण करायचंय यासाठी एकांतवासात का आणलंय त्या प्रेमाचा आस्वाद या एकांतवासात मला मनमुरात दाखवायचं स्वामी तुम्ही काय बोलता काय बोलतोय ओ तुमचं बोलणंही रास्तय मग प्रत्येक शब्द माझ्या ध्यानी येऊ लागलाय पण असं तरी असलं ना तरी तुम्ही एक राजकर्त्या मी एक महाराणी आहे बरोबर आणि असं असताना प्रत्येक गोष्ट आपल्याला कळते आणि म्हणतात मानाच्या ठिकाणी सारी सुख आपल्याला उपलब्ध आहेत असं असताना एका एकांतवासाच्या ठिकाणी आपण तरी हे करणं मुळीच उचित नाही महालय साम्राज्य पण माझ्या मनाला इच्छा निर्माण झाली आहे माझ्या भावना मला या अरण्यातच पूर्ण करायची आहे तुमचा अधिकार मी मुळीच नाही असं म्हणत नाही पण तुमच्या मुखातील शब्द भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे आणि असं असताना आज भावनांना दुजोरा मान मी देता नक्कीच भावना मलाही करताय भावनेपेक्षा कर्तव्य हेही करताय क्षणोक्षणी कर्तव्य पूर्ण करत असताना त्या माणसाच्या भावनेला सुद्धा आवर कधी कधी येत नसतोय
आज माझ्या मनाचा तोल गेलाय. मला हवाय तो तुझ्या प्रेमाचा आस्वाद हवाय. या क्षणी कोणी नाही. तुमची इच्छा काय करू शकत नाही. कर्तव्य तुम्हाला हात देते याच्यासाठी तुम्हाला विनवणी करते. ओ समोर नाही नाही शांत भाव तुमची स्वामीनारायण म्हणले प्रत्येक शब्द झेंड्याचा कर्तव्य केलं. मग पण असं जरी असलं ना, ज्या स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी तुमच्या कंठी माला मी अर्पण केली होती, ज्या पवित्र नेत्रामध्ये स्वामित्व पाहिलं होतं, जे पवित्र पाहिलं होतं, जे मांगल्य पाहिलं होतं, म्हणूनच तुमच्या कंठी माला मी अर्पण केली होती. मग लग्न होऊन 40 दिवस लोटले गेले. सुखमय संसारामध्ये कर्तव्यान राज करते माझ्या जीवनात मला लाभले म्हणून मी गर्वाने विरवत होते. पण आजच्या दिनी माझ्या मुखातील शब्द ऐका. वाचलेलं तुम्ही पिढीत धरत ना आणि स्वतःची पत्नी ना म्हणता. एक स्त्री म्हणून ज्या नाट्याला तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात ते माझ्या मुखातील शब्द ऐका म्हणते. काय म्हणून एका पतीव्रता स्त्रीनं पूर्त जाणी राहील ज्या क्रूरतेला आणि ज्या वासनेला तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात ते माझे स्वामी तुम्ही नाही आहात. दिसायला नवर आहे पण कृती करणार अंतरंगातील नवरा नाही. आता तू बोललीस एक पतिव्रता तुझ्या नवऱ्याच्या मागे भ्रष्ट करायचंय म्हणूनच या नवऱ्याच्या रूपात तुला साम्राज्यातून बाहेर काढलंय. पण आता तू नाही पतिव्रत राहणार, तुझा पतिव्रत्याचा भ्रष्ट होणार. या नवऱ्याच्या रूपात तुला पाहायचं मी खरा कोण आहे. माझ्या धर्मपत्नीच्या
माझ्या भक्तीत असा अभिचारांना भागणारा साम्राज्य रचणाऱ्या माझ्या पत्नीला इथं आणण्याचं कार्य तू केलंस यांचाही मासी काय काय म्हणून राजकन्या तू अपयश ठाव यांचा उद्देश आहे पत्नीच पात्रच स्टेज मला भ्रष्ट करायचं होत म्हणून तुझ्या पत्नीच्या राणी मालात मी प्रवेश केला आणि माया तुझं रूप धारण केलं आणि तुझ्या पत्नीला एकांत वासात मी आणलं म्हणजे मनन विद्या तिली करून माझ्या रूपात तिला इथे आणलं कोण आहेस तू असं वर्णमत करण रोज पण सम्राट निर्माण झाला अपमान झाला तो धूळ कांडासाठी हे कृत्य घडविलो पण चार ठिकाणी तुझ्या पत्नीला मी आणलो नेमका तिथं तू कसा पोहोचलाय अरे आताच तू म्हणालास केवळ नवऱ्याच्या मागाच्या स्त्रीचं पातिव्रत तेज आहे त्याच्यावर कोणीही मात करू शकत नाही होईना सत्य मग ही दुर्बुद्धी तुला आठवली तिला फसवण्यासाठी तू माया घेतलं समज ज्या जागे आलो होतो ना अरे ती दुर्बुद्धी तुला ती नेमक्या त्याच मार्गाने तिला तू आणलास मी तुझ्या अगोदर आलो होतो अरे याला कारण काय तुलास शक्ती जीवनात कधी साध्य होणार नाही लक्षात ठेव बाबाला दिलेलं शब्द पूर्ण करण्यासाठी त्या स्त्रीचा पात्र भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात पण तरी वाटायचं झालं तरी पात्र महान आहे दैवी शक्ती आणि तुझ्या पत्नीला एकूण घेऊन Oh, my God.
चिंता करू नको. आदिमा आदिशक्ती पार्वती माते तुझ्या चरणी प्रमोक्ष पुत्र क्रोधाग्नी नतमस्तक. शुभ आशीर्वाद आनंद निर्माण करा. पण आई या मार्गात कुठे? मी या मार्गाने रोज इच्छा करत असते. तू तर या माझ्या मार्गात मिळालाय. मी इतर कोण नसणार याचा विचार करून एकांत वासात आलो. जिथं जिथं माझे एकनिष्ठ भक्त माझी भक्ती करतायत, ज्या ज्या मी माझ्या भक्तांवर संकट येत असत त्या त्यावेळी जगत जननी हाती तारणी घेऊन भक्तांच्या रक्षणात अवतीर्ण होत असते. तुला कल्पना नाही आज माझ्या भक्तांचा तुझ्याकडून नाहक छळ होतोय. म्हणून समजावून प्रथम सांगते, नुकताच कुठेतरी तू जन्माला आलायस. कमलक्ष दानवाने तुला जन्म दिलाय. सत्य आहे. चार दिवस सुखाने जगावंस अजून वाटत असेल तर बापाच्या सांगण्यावरून चालू नकोस. मी सांगते त्या मार्गाने मार्ग क्रमांक. बापाने मला जन्म दिलाय आणि अपमान बापाचा झाला त्याचं कारणासाठी माझा जन्म झालाय. मग बापाचा अपमान झालाय तो धूळ गाल्यातून मी राहणार नाही. बाबा रे, तुझ्या बापाचा अपमान झाला नाही. कधी कधी स्वतःचा अपमान आपण स्वतःच करून घेत असतो. त्या प्रकारे त्याप्रमाणे तुझ्या बापाने स्वतःचा अपमान करून घेतलाय हे कदाचित तुझ्या बापालाही माहिती नसेल. पण तरी सुद्धा समजावून सांगते, बापाने सांगितलंय म्हणून अत्याचार करू नकोस. सद्मार्ग नसल नक्की तुझ्या जीवनाचं सार्थक होईल. जीवनात पुढे काय घडवावं याचा विचार करण्यापेक्षा आज काय घडवायचंय याचा मी जास्त विचार करतो. हाती ताळणी ठेवणी विश्वाची जणे तुझ्या समोर उभी आहे. कुठलाही कार्य तुला तरीच नेऊ देणार नाही. आज माझ्या भक्तांचा तुमच्याकडून नाहक चालतोय. माझ्या विद्येच्या किती नाट्य निर्माण करा. प्रत्येक नाट्य तुमचं मी हलून पाडेल. प्रत्येक डाक तुमचा मी हलून पाडेल. विश्वाची का म्हणून माझ्या समोर उभे का तक्तात काळ नाही. अशा वल्गना कित्येक वेळा ऐकल्यात. तुझ्या पूर्वजांनी तुझ्या दानवाने अशा अनेक प्रकारे वल्गना केल्या. होय ना, त्या विश्वात त्रैलोक्याचे सम्राट बनण्याचं स्वप्न पाहिलं आणि देवतांवर स्वारी करण्याचा प्रयत्न केला, देवतांचा प्रयत्न केला. पण आम्ही देवता कधी खचून गेलो नाही. आम्ही देवतांच्या विश्वासाठी आहोत. विश्वाची स्वारी करी देवाचा प्रयत्न केला असेल तर आम्ही देवता कधी स्वस्त बसणार नाही. आजपर्यंत दानव मेले पण कधी माझा घेतली नाही. मग त्यांच्या रक्तातून माझा जन्म आलाय. मीच कधीच माघार घेत माघार घेतली असती त्यात कित्येक दानव जिवंत तुला दिसले असते. पण हा त्याला झालेला अहंकार त्यांच्या नाशाला कारणीभूत ठरलाय. आणि त्या अहंकारापासून माझा जन्म झालाय. इथं मेला तरी चालेल पण माझ्या त्या आतापर्यंत जाणी जाणी अधर्माचं आचरण केलं. धर्मा त्यांनी पाहिजे करूया आणि माणसाला त्यांनी मुठमाती दिली. त्याला मुठमाती देण्यासाठी आम्ही देवता सज्ज झालो आहोत. भक्त आम्हाला प्रिय आहे. ज्या भक्ताने आमचा पाठीपणा मानविला आहे, ज्या भक्तांनी देवाला विश्वास अबाधित ठेवली आहे, त्या भक्तांसाठी आम्ही भक्तांचे दिवे बंद करू शकतो. भक्त रक्षणासाठी अभिमानी शक्ती माझा तो सज्जता सगळे धमकीला घाबरून मी कधीच मागाई जाणार नाही. दयेचा सागर आहे मी. साऱ्या जगासाठी दयेचा सागर आहे. मायेचा फार महासागर आहे. पण वैरासाठी मागायला खेळावे अशापर्यंत करण्यासाठी उतरिक्त
मृत्यू आहेच तो या क्षणी यायचोय म्हणून काय जगात घरी अलंकारचा प्रयत्न केलाय जरी घरी मला अलंकारलो ते देश घडलं लागले त्या जगात कायम करून घेतलाय ते स्वप्न मी तुझा कधीही पूर्ण होणार नाही त्या युवराच्या पाकराचे पंख तुम्हाला असं का बोलतेस आई तुला सांगण्याची गरज नाही या विश्वात महान तेज म्हणजे पातिव्रतेचा तेज होय मग जशी मी तुझी भक्ती केली तशी माझ्या धर्मपत्नीनेही तुम्हा दैवताची भक्ती केली जाणते या क्रोधांनी तू मारिलास अरे आई याच्या अगोदर ज्या दानवानं माझ्या पत्नीचं अपहरण केलंय सुडाला पेटलेला तो दानव केव्हा काय करेल सांगता येत नाही राजा आणि जर त्यानं माझ्या पत्नीच्या इब्रतीवर घाला घातला तर आई मला वाचून त्याचा काय उपयोग आहे असं नका बोल विश्वाची जननी आहे मी या जगत जननीची तू कळू लागल्या दिवसापासून पार्वती परमेश्वराची तू भक्ती केलीस ती भक्ती मी वाया जाऊ देणार नाही ज्या त्या विश्वाच्या जननीनं मूर्त स्वरूपात तुला दर्शन दिलंय ते दर्शन मी वाया जाऊ देणार नाही राजा तुझी पत्नी म्हणजे साक्षात पतिव्रता स्त्री आहे माझा तुला शब्द आहे ज्याची हाती तारणी घेऊन तुमच्या रक्षणात एक पर्यंत आली ही विश्वाची जनी तुला शब्द देते कोणतंही संकट असले तुझ्या पत्नीच्या पात्र तेजाला मी कधीही करत राहू देणार नाही कधीही करत राहू देणार नाही चल माझ्या सोबत Yeah.
तुझ्यासाठी का म्हणून काय चालवलेस इच्छेची पूर्तता काय शिस्त आहे तुझी तिची प्राप्ती जबरदस्तीने कोणाची कोणी प्राप्ती करू शकत नाही मी मला योग्य वाटलं ते मी करतो तुला योग्य वाटत ते मला योग्य वाटते म्हणून इथपर्यंत याचा विचार मी करत नाही याचा विचार मी स्वतः करणार नाही तुला काय हवं नको याचा विचार मला करण्याची गरज नाही मी जे इथं आली ती माझ्या भक्तांसाठी आली म्हणजे इथं हे तुझं भक्त यांचं रक्षण तू करणार आहे कमलाक्ष तुझ्या समोर उभा आहे तुला तुझे हे शब्द सत्य करणं अशक्य तू ज्याला जन्म दिला होतास ना तो पण याच्या अगोदर माझ्या समोरच उभा होता त्याने निरोप घेतलाय आता वेळ तुझ्यावर आहे आणि जीवन तुझ्या हाती मी तुला देते काय म्हणू तुला जर जगा असं वाटत सद्मार्गाने चल माझं जन्म घेण्याचा विचार तुम्ही करू नका मी जन्म घेणार मनाचा विचार इथे खरविला पूर्ण पूर्णच करणार आहे तुझ्या पूर्वजांनी सुद्धा मनाच्या ठिकाणी बरंच काही ठरविलं हे सारे पूर्वज आज जगाचा निरोप घेऊन गेले पूर्वजांच्या बाबतीत ते खणलं तसंच माझ्या बाबतीत खणणार आहे असा जर समज तुमचा असेल चुकीच आहे हा तुझा आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास मग या तुझ्या आत्मविश्वासाला आज मी तडा देणार एवढा माझा आत्मविश्वास तुम्हाला आहे पण तुला कल्पना नसेल की ज्या ठिकाणी तुम्ही मला ललकारलायस हे स्थान तू विसरलायस कमलाक्ष विश्वाची जननी आहे दानवांच्या कपटाची आणि तुम्ही टाकला डावडी पाडण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर कोणतं नाट्य निर्माण करतो त्यामुळे तू येतून जर Yeah.
असतो राहुल म्हणून मला तुम्ही थांब म्हणाला. मला माहिती आहे काय याचा मृत्यू तुमच्या हाती आहे पण तरी सुद्धा तुम्ही येईपर्यंत याला जरा खेळवत होते. काय ती वेळ जोपर्यंत समीप येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला मृत्यू देऊ शकत नाही. मग ती वेळ येण्यासाठी याच्याशी मला संघर्ष करावा लागला. आता तुम्हीच म्हणा काय प्रत्येक गोष्टीला का वेस्ट हे ठेवलेलं आहे. खरंय त्याचप्रमाणे घडलेच राहणार नाही. कमलास हे माझा देव. नमस्कार. नमस्कार पात्रस पण आशीर्वाद याला कारण काय कारण आहे. आठव तुझा मृत्यांग जे वरदान आमच्या करून घेतलंयस अजून क्रमणात तुझं वरदान तुला प्राप्त करून दिलं पण त्याच मागे तुझा मृत्यांग सुद्धा त्याच तऱ्हेनं आम्ही रेखाटलं होतो. पवित्र स्थान तुला प्राप्त करून दिलं त्या ठिकाणी शिव मंदिर निर्माण झालं आणि याच पवित्र स्थानाच्या ठिकाणी विटंबना जोपर्यंत तुझ्यात होत नाही अरे तेवढे मित्र पाहत नाही तोपर्यंत तुझा मृत्यू नव्हता. देवा हे सारा तुझ्यातून घडलं गेलं वरदान दिलं मृत्यू तो रोज चालू करत गेले. त्या रोजमाने गेले म्हणजे निश्चित माझा सेवक करण्यात आले मोर्त स्वरूपाला तू माझ्या समोर उभा आहे. मृत्यू माझ्या डोळ्यात घाबरणार नाही हे कमलाच्या पात्रतेचा तेज राखण्यासाठी आणि ते भक्तिमंत वाढवण्यासाठी अमर देवतांची नियुक्ती करणार आहे. भक्तांसाठी देवता आहेत आणि देवांसाठी भक्त आहे. भक्ती मार्ग या जगात एका मात्राला श्रेष्ठ आहे. तो जगात श्रेष्ठ ठेवण्यासाठी आणि देवता वाटेचा प्रयत्न करू. देवा तुझा जरी मी भक्त असलो असे तरी मनाच्या ठिकाणी निर्माण झालेला इच्छे पूर्ण सर्वसडे सर्व तुझा माझा देव भक्ताचा नाते बाप नाते तुझ्या समोर तुमचा देव सभी संपर वचने तू बोलणारस पण अजूनही समर्थनाच्या मार्गाला तुला सांगतोय. अधर्माच्या मार्गाने जातोयस अधर्माच्या मार्गावर पाऊल माग हटव हे कदापी काय धर्माच्या मार्गाने तू जाणार नाहीयेस. शक्य Thank you.
या उभयता देव दर्शनाची ज्यानं वरदान मिळविला गेलो आणि वरदानाप्रमाणे वावरत असताना अवितराकडे झुकला गेला आणि देवा तो मृत्यू ठेवलास त्याप्रमाणे तू त्याचा मृत्यूही केला. या भक्ताचं तू रक्षण केलं आणि या भक्ताचं रक्षण झाल्यामुळं आज देवा एक मागणं आहे. असुरी शक्तीचा शेवट झालेला आहे आमच्या संसारासाठी. एवढं सगळं तरी आला देवा तुझा आशीर्वाद.